नमस्कार शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार हे सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान शिंदे फडणवीस सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ यादीतून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव वगळण्यात आले असल्याची चर्चा राजकीय आणि याचीच गुणगुण लागल्यामुळे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्लीत धाव घेतली असल्याचं बोललं जात आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होऊन महिना उलटला आहे मात्र अद्याप देखील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्यानं मंत्रिमंडळ विस्तार लांबला असल्याचं सांगितलं जात आहे मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात नेमकं कोणाकोणा वर्णी लागणार याची रोजच नवी यादी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्यामुळे राज्यातील अनेक नेते मंत्रिपदासाठी लॉबिंग करायला दिल्लीत दाखल झाले असून यामध्येच माजी मंत्री अब्दुल सत्तार हे देखील दिल्लीत गेले आहेत दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये अब्दुल सत्तार हे राज्यमंत्री होते त्यामुळे आता आगामी शिंदे सरकारमध्ये आपल्याला मोठं मंत्रीपद मिळावं अशी साहजिकच त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे आता नेमकं शिंदे फडणवीस सरकारकडून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात घेतलं जातं की नाही आणि त्यांना कोणतं खातं दिलं जातं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मित्रांनो मराठी हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच